हेबा जसं आपण आंशिक अपूर्णांकाचं पूर्णांकित अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं त्याचप्रमाणे आता आपल्याला पूर्णांकित अपूर्णांकाचे आंशिक अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. 3.25 हा पूर्णांकित अपूर्णांक आहे, त्याचा आपण आंशिक अपूर्णांकात रूपांतर कसं करणार? तर या ठिकाणी आंशिक अपूर्णांकात रूपांतर करत असताना 3.25 तीन हा पूर्ण आहे म्हणून तो तीन वेगळा घेतला आणि 3.25 या दोन अपूर्णांकाची आता आपण या ठिकाणी बेरीज करायला आहोत. आपल्याला प्रश्न नेमका हा आहे की 3 हा पूर्णांक आहे तो अपूर्णांक कसा आहे, पण 3 ला छेद नाही म्हणून आपण 1 छेद द्यायचा आहे. म्हणून तो 3 ला 1 छेद दिल्यानंतर 3/1 हा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग 3/1 + 2/5 हे दोन अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत, त्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज करण्या अगोदर नियमांप्रमाणे आपल्याला दोन्ही अपूर्णांकाचे छेद हे साध्य करावे लागते. छेद साध्य करत असताना आपल्याला ह्या एकाला 5 बनवावा लागेल, म्हणजे हा या ठिकाणी 2 चा छेद जो 5 आहे तोच 5 आपल्याला या 3 चा छेद करावा लागणार आहे. त्यासाठी आपण काय करणार, या 3 ला देखील म्हणजे अंशाला देखील 5 ने गुणणार आणि छेदाला देखील 5 ने गुणणार. त्यानंतर त्यांचा गुणाकार करून अशा प्रकारे गुणाकार करून जो गुणाकार आलेला आहे 15/5 + 2/5 अशा प्रकारे हे दोन अपूर्णांक सारखा छेद असलेले या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे. मग आता बेरीज करत असताना वरती जे अंश आहे त्या अंशांची फक्त आपण या ठिकाणी बेरीज करणार आहोत. मग अंश कोणते आहेत, 1 चा अंश आहे 15 आणि 1 चा अंश आहे 2, मग या दोघांची बेरीज किती होईल, 17 आणि छेद जो आहे तो 5 या ठिकाणी आपण असा दिलेला आहे. आता अशा प्रकारे या अपूर्णांकाचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजेच काय, हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे हे आपण लक्षात या ठिकाणी येईलच, तर यावर आधारित आपण काही गणित घेणार आहोत.